नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्द साधना भाग एक या नवीन मराठी पाठ्यपुस्तकांतर्गत मेंढर ही विठ्ठल वाघांची कविता अभ्यासणार आहोत। मित्रांनो, कवी विठ्ठल वाघ हे वराडी कवी म्हणून सुप्रसिद्ध आहेत। कपाशीची चंद्रपुले, काया मातीत मातीत गावशिव, पंढरीच्या वाटेवर पाऊस पाणी, साय ऋषभ सुक्त इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। देबू ही गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी सुद्धा प्रकाशित आहे। कित्येक पटकथांमध्ये सुद्धा त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा व गीतलेखन केले आहे। औंध साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन, मराठी साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन, बोली साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, कृषी साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे। मराठी कवितेला साता समुद्रापार पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे। मेंढर ही कवी विठ्ठल वाघ यांची अतिशय प्रसिद्ध अशी रचना आहे। मेंढरमध्ये राजकीय वृत्ती प्रवृत्तींवर जसा प्रकाश कवी विठ्ठल वाघांनी टाकला आहे, त्याप्रमाणेच लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेचा कसा भ्रमनिरास होतो आहे याचे सहज सुंदर दर्शनसुद्धा या सदरच्या रचनेत कवीने घडवलेले आहे। कवी कवितेत म्हणतात, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आम चाली लावं। या भारतीय जनतेला या लोकप्रतिनिधींनी, राजकारण्यांनी, नेत्यांनी मेंढर समजलेले आहेत आणि आम्ही मेंढरच आहोत। मेंढरांना ज्याप्रमाणे अक्कल नसते, मेंढपाल मेंढपाल जसा मेंढपाळाच्या मागामागं त्याचे मेंढरं जसे जातात, अगदी आपण आपल्या नेत्याच्या मागं तसेच धावत पडत जातो। पाच वर्षाच्या बोलीनं आम्हा भारतीय जनतेचा लिलाव होत असतो। वारा वायदान सुटे आम्ही कावरे बावरे, नेता नेतो मने पार आम्ही त्याच्या मागं सारे, गोड बोलीत भाकर दिशे रिकाम्या पोटाले, नाही कहेत सहेद असते सर्पाच्या ओटाले। कवी म्हणतात, वारा वायदान सुटे, वारा वायदान सुटे आम्ही कावरे बावरे, नेता नेतो म्हणे पार आम्ही त्याच्या मागं सारे, गोड बोलीत भाकर दिशे रिकाम्या पोटाले, नाही कहेत सहेद असते सर्पाच्या ओटाले। घर समजावं ज्याले त्याचं वारू ये निघावं, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव। वारा वायदान सुटल्याप्रमाणे आम्ही भारतीय लोक आपल्या नेत्याच्या मागे कावरे बावरे होऊन मागे मागे धावत जातो। नेता त्यावेळेला आपल्याला सांगतच असतो की तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पार करेन, समस्या मुक्त करेन। मग आम्ही सारे त्याच्या मागे धावत जातो। आमच्या जीवनात उद्भवणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांना पार करण्यासाठी सततच आपले नेतेमंडळी आपल्याला प्रलोभन देत असतात आणि त्या प्रलोभनांना बळी पडत आपण त्याच्या मागे धावत सुटतो अगदी मेंढरासारखं। परंतु आपल्याला हे कळत नाही, का कळत नाही, गोड बोलीत साखर दिशे रिकाम्या पोटाले। रिकामा पोट आपला असल्याच्यामुळे हा नेत्यांच्या गोड वाणीत, नेता बोलला अच्छे दिन आएंगे, आपण त्याच्या मागे लागलो। नेता बोलला बेरोजगारांना रोजगार मिळेल, आपण त्याच्या मागे लागलो। नेता बोलला गरिबी हटेल, आपण सगळे गरीब त्याच्या मागे लागलो। परंतु आपल्याला हे कळत नाही, नाही कहेत सहेद असते सर्पाच्या ओटाले,
घर समजावं ज्याले त्याचं वारू हे निघावं. ज्याला आपण घर समजतो तेच वारूड निघते. ज्याला आपण विश्वासाने नेता समजतो तो देता नसतो, तो शेवटी स्वतःचा घरच भरणारा नेता असतो. परंतु आपल्याला हे कळत नाहीत. दर 5 वर्षाच्या बोलीनं मात्र आम्हा सर्वांचा या लोकशाहीत लिलावच होतो. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं कालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. दुसऱ्या कडवात कवी म्हणतात, आम्ही गरीब गरीबी कोण मनते हटवतो, पुन वेच्या आशीवर आम्ही अवस काढतो. आम्ही गरीब आहोत, त्यामुळे आम्हा गरिबांना सगळेच नेते मंडळी तुमची गरिबी दूर करण्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे आश्वासन देतात, पक्ष कोणताही असो. परंतु गरीबी हटत नाहीत. शेवटी मार्गातून आपण गरीबच हटून जातो, पुन वेच्या आशीवर आम्ही अवस काढतो. शेवटी पूर्ण पौर्णिमेचे पुन येईल, पौर्णिमा येईल अशी आशा असते, परंतु ती अमावश्याच असते. हेच आपल्याला या राजकीय जीवनात आपला जीवन व्यतीत करत असताना आपल्या गोरगरिबांना याचंच दर्शन घडते. शेवटी पुनवेच्या आशीवर आम्ही अवस काढत असतो आणि आपल्या जीवनात शेकडो प्रश्न उपस्थित होत असतात. कवी पुढं म्हणतात, वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले, गाय पन्हावली नाही मुके वासर निजले, माग चालतो चालतो कुठे लगेच नागावं. शेवटी या नेत्यांच्या मागे मागे धावत सुटतो आपण, परंतु आपली मंजिल आपलं गाव आपल्याला मिळत नाहीत. गाय पन्हावली नाही मुके वासर निजले, गायला चाराही मिळत नाहीत तर भुक्या वासरांची, मुक्या वासरांची भूक तरी कशी भागेल. गायलाच चारा नाही. अगदी तसंच आम्हा माणसांनाही चारा नाही, आमच्या समस्याही सुटत नाहीत. तेव्हा आपलेसुद्धा लेकर आपल्यावर विसंबून असणारे लोक कौटुंबीय तसेच निजून जातात. वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले, गाय पन्हावली नाही मुके वासर निजले, माग चालतो चालतो कुठे लगेच नागावं, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हकालावं. 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. चौथ्या कडव्यात कवी पुढं लिहितात, ढोरा सारके कुंडले श्वास, ढोरा सारके कुंडले श्वास मुकये झालेत, वाटे फरदड येतीन सोंगल त्या वावरात. पण दैवचं वांजोट कशी टयेणार माती, पीक चांदण्यांचं यावं तिथं उलंगल्या राती, ज्याला शेंदूर फासला निघे दगड उतू देव, आम्ही मेंढर मेंढर उभ्या पिकातले ढोर. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं कालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. ढोरांसारखे कोंडलेल्या ढोरांसारखे आम्हाला आपापल्या पक्षात ही नेते मंडळी कोंडून ठेवतात. आम्ही त्यांच्याच दावणीला बांधले गेलेलो असतो. वाटे फरदड येतीनं सुंगल त्या वावरात, पीक याही वावरात येईल, उभान याही पक्षाला येईल, विकासाच्या गोष्टी होतील, विकास दाखवला जाईल. परंतु विकासाच्या नावानं भकासच झकास दाखवलं जाते. आपलं दैवच वांजोटं राहिलेलं आहे, तेव्हा ही माती तरी काय करणार. पीक चांदण्याचं यावं तर ती उलंगल्या राहती. आणि ज्याला आपण शेंदूर फासावा, शेवटी तो देव दगडच निघतो, दगडच निघतो. देव काही देव पण जागे करत नाहीत, नेता काही नेते पण जागे करत नाहीत. शेवटच्या कडव्यात कवी विठ्ठल वाघ लिहितात, बाप लेक गाजवतात माय लेक गाजवतात. राजकारण बापलेक गाजवतात, मायलेक गाजवतात. म्हणजे तमाम भारतीय राष्ट्रीय पक्षांमध्ये
बापलेक अशी मिराजदारी आहे, घराणेशाही आहे. मायलेक अशी मिराजदारी आहे, घराणेशाही आहे. आमच्याच कातड्याचे सारे ढोल वाजवतात, सर्व आमच्याच भारतीय जनतेच्या कातड्याचेच ढोल वाजवतात आणि आपापल्या मागे धावायला लावतात. रई लावतो लावतो घाम गये ते गल्लीत, आणि आमचा नेता जिंकून यावा म्हणून लई घाम आम्ही कार्यकर्ता म्हणून गल्लीत गाडतो. परंतु आपल्या हाती शेवटी हाती ताकाचंच पाणी, लोणी लुटो ते दिल्लीत. आपल्या सर्वांच्या हातात फक्त ताकाचं पाणी तेवढे येते आणि लोणी मात्र दिल्लीतले नेते मंडळी लुटत असतात. आमच्याचं असं वाले येते आमचीचं किव. शेवटी आमच्या समस्या जशा होत्या तशाच राहतात, काहीच कळत नाही. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं कालावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. मित्रांनो, ही सदरची रचना आपण समजून घेतलीत. पुढच्या भागाला पुढचा तास पाहू. धन्यवाद. ही कविता या ठिकाणी संपली.